आणि तुम्ही बघा, आंब्याच्या सीझनमध्ये मँगो आईस्क्रीम तर होतंच, पण तुम्ही त्या मँगो आईस्क्रीमचेच वेगवेगळे फ्लेवर पण तयार करू शकता. जसं आजचा आपला फ्लेवर आहे आंबा आणि त्याच्यासोबत ओला नारळ फ्लेवर. हे आईस्क्रीम तुम्ही घरी अगदी पटकन तयार करू शकता आणि चवीला पण खूप छान लागते हे आईस्क्रीम. आईस्क्रीमच्या अशा वेगवेगळ्या व्हेरायटी घरीच तयार केल्या तर किती छान ना. आणि उन्हाळ्यात रोज घरी असे वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम जर खायला मिळाले तर वाह क्या बात आहे. नारळ आणि मँगो फ्लेवर आहे, त्याच्यामुळे थोड्याशा गुलाब पाकळ्याने आपण त्याला गार्निश करूया. आणि तुम्ही बघू शकता डेलिशियस असं आपलं आईस्क्रीम दिसतं आहे आणि डेलिशियसच तयार झालेलं आहे. आईस्क्रीमचं टेक्स्चर बघा, अगदी परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे आणि स्मूथ असं आपलं आईस्क्रीम हे तयार होतं. तुम्ही बघू शकता, आपण टेस्ट करून बघूया. वाव, सुपर टेस्टी असं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. ऑसम. नमस्कार, सुषमाज हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आपण आपल्या जेवणामध्ये किंवा स्वयंपाकामध्ये नेहमी काही ना काही इनोव्हेशन करत असतो आणि आजची रेसिपी आपली तशीच आहे. डेझर्ट आहे, इनोव्हेटिव्ह डेझर्ट आहे, म्हणजे मिक्स आईस्क्रीम बनवतो आहे आपण. म्हणजे आंब्याचं सीझन तर आहेच, आंबा तर त्याच्यामध्ये आहेच, पण अजून थोडंसं त्याच्यामध्ये आपण एक फ्लेवर ॲड केलेला आहे, तो म्हणजे ओलं नारळ. तो ओलं नारळ आणि आंब्याचे आईस्क्रीम आहे, पर आईस्क्रीम बनतं आणि पटकन झटपट होणारं हे आईस्क्रीम आहे, कारण इथे आपण गॅस वापरतच नाही आहे. गॅस न वापरता पटापट हे आईस्क्रीम तयार होतं. आणि एकदा तुमचं आईस्क्रीम सेट झालं की तुम्ही आरामात 8 दिवस हे आईस्क्रीम खाऊ शकता. अगदी सोपी रेसिपी आहे, पण तेवढंच आईस्क्रीम जे आहे ते मस्त लागतं. सगळे एन्जॉय करतील रेसिपी पाहणार आहोत, पण त्याआधीच तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन आईस्क्रीम कसं बनवायचं ते पाहूया. इथे हे एक बाऊल ओल्या खोबऱ्याचे काप आहे, तर नारळ फोडून घ्यायचं आणि त्याच्या पाठीमागची सालं काढून घेतले आणि अशा त्याच्या छान पातळ पातळ जे आहे ते फोडी करायच्या. तर इथे आईस्क्रीम बनवण्यासाठी आपलं मेझरमेंट कुठलं एक ठेवायचं, जसं मी हे बाऊल ठेवलेलं आहे तर सगळे मेझरमेंट मग आता याच बाऊलने घेणार. आणि हे जे आहे मी थोडंसं पाण्यामध्ये होते हे, आणि त्या पाण्यामध्ये ठेवून मी हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं, नॉर्मल फ्रीजमध्ये, कारण हे थोडंसं थंडच राहू द्यायचं. एकदम रूम टेम्परेचरवरच्या हे जे काप आहे ते नाही घ्यायचे, फ्रीजमध्ये ठेवायचे थोडा वेळ. आणि आता आपण पुढची प्रोसिजर बघूया. आता हे मिक्सरचं भांडं मी घेतलेलं, मी जस्ट एक आईस्क्रीम याच्यामध्ये तयार केलं, त्याच्यामुळे ज्या फ्लेवरचं आपण बनवतो आहे ना त्याच फ्लेवरचं आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यातूनच करून घेते, कारण परत भांडं धुवा आणि परत त्याच्यामध्ये करा आणि भांडं सुकवा त्यापेक्षा. सो हे त्याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं मिक्सरच्या याच्यामध्ये आणि याला झाकण लावून आपण हे बारीक करून घेऊ. आता हे नारळाचे तुकडे बारीक करून झालेले आहे आणि आता त्याच बाऊलमध्ये ही साखर टाकून घेते. तर अर्धा बाऊलच साखर आहे ज्या बाऊलने आपण नारळाचे तुकडे घेतले होते. हे थोडंसं मिक्स करून घेऊया आपण चमच्याने. म्हणजे काय होतं ना की नारळाचे तुकडे आणि साखर आपली व्यवस्थित बारीक होते, ती आपली व्यवस्थित बारीक होणं गरजेचं असते. म्हणजे साखर पूर्णपणे मेल्ट झाली पाहिजे आपली आणि नारळाचे तुकडे छान असे सगळे बारीक त्याचा किसासारखे तयार झाले पाहिजे. हे परत आपण फिरवून घेऊया. आता हेच बारीक करून झालेलं आहे, पण ही स्टेप आवश्यक करायची, त्याच्यामुळे आपल्या आईस्क्रीमला टेक्स्चर चांगलं येते आणि तिथे नारळाचे तुकडे वगैरे राहत नाही. म्हणून दोघांनाही व्यवस्थित पहिल्यांदा मिक्स करणे ते गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे की हा पिवळसर रंग कशामुळे आला, की याच्या आधी मी मँगो फ्लेवरचंच आईस्क्रीम बनवलं होतं आणि इन्ग्रेडियंट जे आहे ते सेम होते, त्याच्यामुळे मी त्यातच करून घेतलं. आणि हाही फ्लेवर आपला तोच आहे, तर त्यासाठी हा 1 कप आंब्याचा रस आहे तो टाकून घेऊ आपण त्याच कपाने आहे ज्या कपाने, कारण मी सांगितले की सगळे इन्ग्रेडियंट आपण सेम याने घेतो आहे. हे लागलेलं आजूबाजूचा सगळा रस टाकून घ्यायचा. तुम्ही या रसाऐवजी एक बाऊल जे आहे ते आंब्याच्या फोडी पण वापरू शकता. गोडसर आंबा घ्यायचा, कापूस आंबा वापरलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असणारा कुठलाही आंबा घ्या, पण तो कसा गोड असावा आणि फ्लेशी असावा असा. आता हा अर्धा बाऊल जे आहे ते मिल्क पावडर आहे ते मी टाकून घेतलेलं आणि 1 बाऊल चिल दूध आहे. त्याच्यामध्ये थोडीशी मलई पण आलेली आहे, चालेल, पण थंड दूध घ्यायचं, चिल दूध घ्यायचं शक्यतो, नाहीतर काय होतं ना की मग त्याला असं ऑइली टेक्स्चर येतं, ते नको यायला. म्हणून चिल दूध घ्यायचं आणि म्हणून आपण नारळ पण तसेच घेतलेले की त्याला ऑइली टेक्स्चर नको यायला, अगदी स्मूथ व्हायला पाहिजे पण ते ऑइली नको. आणि आता याला आपण परत फिरवून घेऊया. तर दुधाला जे आहे ते पहिले तापवून घ्यायचं आवर्जून आणि
तापवून घेतल्यानंतर त्या दुधाला थंड करायचं आणि थंड झाल्यावरती मग छान फ्रीजमध्ये त्याला एकदम चिल होऊ द्यायचं आणि ते दूध वापरायचं, म्हणजे आईस्क्रीम जी आहे आपली ती खूप छान तयार होते. आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ. हे आपलं फिरवून झालेलं आहे, बघू शकता छान असा मस्त रंग आलेला आहे याला आणि टेक्स्चर पण छान तयार झालेलं आहे. अगदी रवाळ होतं कारण आपला कीस असल्यामुळे खोबऱ्याचा, नाही का. तुम्हाला जर अगदीच म्हणजे शुगर खायचीच नाही आहे ना, तर आंब्याचा गोडवा तर असतोच, आपलं नारळ पण थोडंफार गोड असतं. तर अशा वेळेस काय करायचं, अगदी तुम्ही थोडीशी खडीसाखर वापरू शकता, म्हणजे 2 चमचे खडीसाखर वापरूनही तुम्ही हे तयार करू शकता, म्हणजे टोटली साखर पण तुम्ही इथे अवॉइड करू शकता. आता आपण ज्या भांड्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम तयार करायचं आहे त्याच्यामध्ये काढून घेऊ. परत इथे तुम्ही साखरेचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त किंवा जे टाकलं आहे ते अगदी परफेक्ट आहे ते करू शकता. आता हे थोडे आंब्याचे छोटे छोटे करून घेतलेले पीस आहे ते मी टाकून घेते, कारण त्याच्यामध्ये आपल्याला नारळाचं जे आहे ना तो किस आहे, तर तो मध्ये मध्ये तर आपल्याला लागणार आहे, पण आंब्याचेही चंक लागायला पाहिजे म्हणून तेही टाकून घेतले. आणि हे मिक्स करून घेऊ आपण, त्याच्यामुळे काय होईल आतपर्यंत आपल्याला ते जाणवतील असे. हे थोडंसं एकदा फिरवून घ्यायचं. सगळं मिक्सर आपण तयार केल्यानंतर ना जास्त वेळ बाहेर नाही ठेवायचं, पटापट इमिजिएटली ते करायचं, जे शक्य होईल तेवढ्या लवकर ते फ्रीझरमध्ये ठेवायचं. आणि वरून आपण थोडेसे पिस्त्याचा जो आहे तो किस त्याच्यावरती टाकून देऊ, कारण याचं कॉम्बिनेशन खूप छान दिसतं, म्हणजे आपल्या आईस्क्रीमचा रंग आणि पिस्ता वरून टाकलेला, त्याच्यामुळे पिस्त्यानेच आपण ते गार्निश करू आणि बघू शकतो. आणि आईस्क्रीमवर बर्फ जमू नये म्हणून हा ॲल्युमिनियम फॉईल आहे ती लावून घेऊ. तुमच्याकडे असेल तर लावा, काही फरक पडणार नाही, फक्त जे वरती आईस क्रिस्टल येतात ना ते दिसणार आणि फॉईल लावल्यामुळे. त्याला आता आपण झाकण लावून घेऊ आणि फ्रीझरमध्ये हे ठेवून देऊ. रात्रभरात आपलं आईस्क्रीम छान सेट झालेलं आहे, आपण बघूया म्हणजे होतं रात्रभरात, म्हणजे 10 तासामध्ये तर अगदी परफेक्ट होऊन जातं. आपण याचं झाकण काढून घेऊ. थोडंसं फ्रीजमध्ये असल्यामुळे ना झाकण थोडं टाईट होऊन जातं. येस, परफेक्ट सेट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता सुंदर असं आईस्क्रीम आपलं दिसते आहे. मस्त कलर जो आहे तो एकदम ऑसम आलेला आहे. आणि आपण फ्रीजमधून काढल्या आईस्क्रीम सर्व करायला नाही घ्यायचं, त्याला थोडा वेळ बाहेर राहू द्यायचं आणि थोडंसं मग हाताने दाबून बघायचं, थोडंसं सॉफ्टनेस त्याच्यामध्ये आपल्याला जाणवला की मग आईस्क्रीम सर्व करायला घ्यायचं. जर क्रीम स्कूप घेतला तुमच्याकडे नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही चमच्याने पण काढू शकता. किंवा स्कूप जो आहे ना तो थोडंसं कोमट पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा किंवा आपलं नॉर्मल वॉटर जे असते त्याच्यामध्ये पण तुम्ही टाकू शकता. आणि आपण आता आईस्क्रीम काढून घेऊ आणि तुम्ही बघू शकता थोडंसं आपण त्याला लूज होऊ दिलं की पटकन निघतं, वेळ लागत नाही किंवा जोर पण लागत नाही. आणि आपण आता हे आपल्या डिशमध्ये ठेवून देऊ, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण खायला घेतो, बाउल म्हणा डिश म्हणा, तुम्ही कशामध्ये पण हे टाकू शकता. आणि सुंदर असं बघा रंग किती छान आलेला आहे आईस्क्रीमला. आणि तुम्ही बघू शकता डेलिशियस असं आपलं आईस्क्रीम दिसतं आहे आणि डेलिशियसच तयार झालेलं आहे. आईस्क्रीमचं टेक्स्चर बघा, अगदी परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे आणि स्मूथ असं आपलं आईस्क्रीम हे तयार होतं, तुम्ही बघू शकता. आपण टेस्ट करून बघूया. वाव, सुपर टेस्टी असं आईस्क्रीम तयार झालेलं आहे, ऑसम. आणि इथे आपलं सुपर टेस्टी असं ओल्या नारळ आणि आंब्याचं आईस्क्रीम अगदी तयार आहे. आणि हे आईस्क्रीम तुम्ही आरामात 7 ते 8 दिवस ठेवू शकता. सो तुम्ही पटापट हे आईस्क्रीम तयार करायला घ्या, कारण हे बनवलं तुम्ही की सगळंच फस्त होणार आहे. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद.